नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमानी आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मुख्यत्वे करून कांदा पिकाला मुख्य अन्नद्रव्यांची खूप आवश्यकता असते. उदाहरणार्थ नत्र, स्फुरद, पालाश की ज्यांना आपण NPK म्हणतो, या खतांबरोबरच या मुख्य अन्नद्रव्याबरोबरच दुय्यम अन्नद्रव्यांची सुद्धा शेतकरी मित्रांनो कांद्याला खूप आवश्यकता असते. आता दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम यासारख्या अन्नद्रव्यांची आवश्यकता भासत असते. याच्यामध्ये त्यांचा समावेश होतो. या तीन दुय्यम मूलद्रव्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. कोणकोणते? कॅल्शियम, सल्फर आणि मॅग्नेशियम. त्याच्यातल्या त्याच्यात कांदा पिकाला गंधकाची अतिशय आवश्यकता असते. कांदा हे गंधकप्रेमी पीक आहे. गंधकालाच इंग्लिशमधून आपण सल्फर म्हणतो. तर शेतकरी मित्रांनो, या मुख्य अन्नद्रव्याबरोबरच सल्फर या खताची कांदा पिकाला का आवश्यकता आहे, त्याचे कोणकोणते फायदे होतात, कोणकोणत्या खतामधून गंधक हे कांदा पिकाला जाऊ शकतं, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर शेतकरी मित्रांनो, गंधकाचे कोणकोणते फायदे आहेत हे आपण सर्वप्रथम पाहूयात. तर गंधकामुळे पिकाची उत्पादन क्षमता वाढते, त्याच पद्धतीने जमिनीची आरोग्य क्षमता आरोग्य टिकून राहण्यास मदत होते. गंधकाला भूसुधारक सुद्धा असे म्हणतात. त्याला भूसुधारक का म्हणतात? तर गंधक टाकल्यामुळे जमिनीचा pH म्हणजे सामू मेंटेन करण्याचं काम गंधक करत असते. त्याच पद्धतीने गंधकामुळे नत्र, स्फुरद या खतांची कार्यक्षमता वाढते. त्याची कार्यक्षमता वाढते, त्यांचा कार्यक्षम वापर केला जातो. कांदा पिकामध्ये या गंधकामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत हा गंधक ॲक्टिव्हली भाग घेत असतो. त्याच्यामुळे हरितद्रव्याचं प्रमाण वाढून कांदा पिकाला त्याच्या पातीमध्ये हिरवेगारपणा वाढतो आणि जेवढी जास्त प्रकाश संश्लेषण क्रिया घडते तेवढी अन्ननिर्मितीला चालना मिळते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, जेवढी जास्त अन्ननिर्मिती होईल तेवढं उत्पादन आपलं वाढेल आणि म्हणून कांदा पिकाची उत्पादन क्षमता वाढेल, उत्पन्न वाढेल, कांद्याची साठवण क्षमता वाढेल, कांदा सडण्याचं प्रमाण कमी होईल, असे अनेक फायदे गंधकामुळे होत असतात. त्याच पद्धतीने गंधकामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. गंधक हे बुरशीनाशक म्हणून सुद्धा वापरले जाते. त्याच्यामुळं मूळकूज असो, मररोग, जे काही वेगवेगळे बुरशीजन्य रोग आहेत ते सुद्धा कंट्रोल होऊ शकतात. त्याच्यासाठी पावडरयुक्त गंधक, गंधकाची भुकटी 80% ती वापरली जाते. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो गंधकाची विविध प्रकारे त्याचे उपयोग असतात आणि म्हणून शेतकरी मित्रांनी गंधकयुक्त खते वापरली पाहिजे. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला असतो की गंधकयुक्त खते कोणत्या खतामधून, म्हणजे कोणत्या खतामधून गंधक मिळेल, कोणती खते आपण कांदा पिकाला टाकली पाहिजेत. तर त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पहिलं खत आहे अमोनियम सल्फेट. त्याच्यामध्ये नत्र आणि सल्फरसुद्धा मिळतं. त्याचप्रमाणे सिंगल सुपर फॉस्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश अशी विविध खतं आहेत की जी वापरल्याने आपणाला वेगळा गंधक देण्याची गरज पडणार नाही. आणि त्याच्याच असेल तर सेपरेट आपण 20 किलो गंधक एकरी कांदा पिकाला देऊ शकतो. लागवडीच्या अगोदरच मातीमध्ये मिक्स करून द्यायचं आहे की जेणेकरून तो गंधक आपल्या कांदा पिकाला लवकर अवेलेबल होऊन आपणाला त्याचा फायदा मिळेल. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस गंधकाचं जमिनीमधलं प्रमाण कमी होत आहे, तेव्हा DEP खताचा वापर करण्याऐवजी किंवा वेगवेगळे 10-20-20 अशा खतांचा वापर करण्याऐवजी आपणाला अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश असे गंधकयुक्त खते वापरण्याची आज काळाची गरज आहे. त्यांच्या किमतीसुद्धा मापातच आहेत. तेव्हा शेतकरी मित्रांनो आपण ही खते वापरली पाहिजे आणि आपल्या उत्पन्नात वाढ करून घेतली पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला
सब्सक्राइब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.